हॅलो फ्रेंड्स कल्याणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खास कारल्याची रेसिपी घेऊन आलेली आहे आपण कारल्याची भाजी करणार आहोत आज काजू कारलं बनवणार आहोत खूप छान मस्त आणि छान अशी ही भाजी आपली होणार आहे लहान मुले जर कारले खात नसतील तर ह्या भा अशा अशा प्रकारे तुम्ही बनवली तर नक्कीच लहान मुले हे आवडीने खातील तर चला तर मग आपल्या आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी इथं कारले घेतलेले आहे कारले स्वच्छ धुवून आणि अशा प्रकारे चिरून घेतलेले आहे तुम्ही वेपर्सच्या किसणीनेही अगदी वेपरसारखे बारीक चिरून किसून घेऊ शकता किंवा वेळेनेही तुम्ही अगदी बारीक चिरून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी स्वच्छ धुवून अशा प्रकारे चिरून घेतलेले आहे तर इथं मी कडाईमध्ये तेल गरम होत ठेवलेलं होतं आधीच तेलही अगदी व्यवस्थित गरम होऊ द्यायचे आहे आपल्याला आणि त्या गरम तेलामध्ये आपल्याला हे कारले जे आहे ते टाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे हे सर्व काढलेले आहे आपल्याला मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहे व्यवस्थित असे फ्राय करायची आहे आपल्याला कारले थोडे थोडे तुम्ही टाकू शकता थोड्या थोड्या प्रमाणात टाकून हे आपल्याला व्यवस्थित तळून घे घेता येऊ शकता मी थोडं जास्त तेल टाकलेलं आहे त्यामुळे सर्व मी कारले जेवढे चिरलेले होते ते सर्व टाकलेले आहे यामध्ये आणि हे व्यवस्थित आता आपल्याला तळून घ्यायचे आहे आ कारले तळत आहे तोपर्यंत आपण याचा जो मसाला आहे तो बनवून घेऊया त्यासाठी मी लसूण घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे ते तीळ घेतलेले आहे मी तीळ कच्चेच घेतलेले आहे भाजलेले नाही आहे आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी एक इंच आल्याचा तुकडा आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे दोन छोटी वाटी तर हे जे आपला हा जो मसाला आहे तो आपल्याला मिक्सरला बारीक करायचा आहे तर अशा प्रकारे बघू शकता मी मिक्सरला जो आहे तो मसाला बारीक करून घेतलेला आहे आपल्याला अशा प्रकारे एकदम बारीक करून घ्यायचा आहे तर इथे कारले हे आपले अशा प्रकारे आपल्याला हलवत व्यवस्थित तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपले कारले एक साईडने व्यवस्थित तळल्या गेलेले आहे आणि एकसारखे हलवून आपल्याला एकसारखे हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे म्हणजे याच्यातला जो कडूपणा आहे तो भर कमी होतो बराचसा कमी पडतो कडूपणा याचा तुम्हाला जर आणखी याच्यातला कडूपणा कमी करायचा असेल तर तुम्ही याला काय करायचं आहे मीठ लावून ठेवायचं कारले ज्यावेळेस आपण चिरतो त्यानंतर मीठ लावून ठेवायचं आणि नंतर दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं तेव्हा पण हे भरपूर याचा कडूपणा आहे तो कमी होतो तर हे कारले व्यवस्थित तळल्या गेलेले आहे तर आपण हे आता काढून घेऊया एका डिशमध्ये तर हे कारली व्यवस्थ सर्व काढून घेतलेले आहे आणि त्याच तेलामध्ये मी आता काजू टाकून घेणार आहे आणि शेंगदाणे शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घेतलेले आहे शेंगदाण्याचे आणि हे आपल्याला गॅस बंद करून आपल्याला तळून घ्यायचे आहे कारण की आपण जे कारले ज्या तेलामध्ये तळले आहे त्याच तेलात आपण काजू आणि शेंगदाणे टाकलेले आहे काजू आणि शेंगदाणे लवकर लाल होतात त्यामुळे कारले कारल्यानंतर ते ला गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि नंतर काजू आणि शेंगदाणे आपल्याला त्यात तळून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी हे तळून घेणार आहे व्यवस्थित आता काढू तळलेले आहे काढून घेणार आहे काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यात आता मी मोहरी टाकून घेणार आहे जिरे टाकून घेणार आहे आणि आपण मिक्सरला जो म मसाला केलेला होता बारीक तो मसाला मी यामध्ये टाकून घेणार आहे सर्व मसाला आणि आता हा मसाला जो आहे तो आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कारण की आपण यामध्ये तिळ जे आहे ते भाजलेले नाही आहे कच्चे तिळच आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे त्यामुळे आता हा मसाला जो आहे तो आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर तुम्ही बघू शकता तेल मी अगदी आता मसालेलं तेल जे आहे ते अगदी कमी आहे तुम्हाला दिसतच असेल की अगदी कमी तेल आहे कारण की आपल्या आता जे आपले कारले आहेत त्यालाही भरपूर आपण तळून घेतल्यामुळे त्याला हे ते त्याच्यामध्येही तेल आहे आणि काजू आणि शेंगदाण्यामध्ये पण तेल आहे त्यामुळे आता इथे मी मसाला भाजताना अगदी कमी तेल वापरलेलं आहे ते तर आता इथे मी मसाले टाकून घेणार आहे कांदा लसूण मसाला टाकणार आहे चटपट मसाला टाकणार आहे लाल मिरची पावडर टाकणार आहे दीड चमचा हळद टाकणार आहे मी आणि हिंग आपण जास्त काही मसाले वापरलेले नाही आहेत घरात जे आपले अवेलेबल असतात मसाले त्यातच हे आपण भाजी बनवणार आहोत आणि हे मसाले जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित आता परतवून घ्यायचे आहे कोरडं आहे आपलं जे सारण आहे ते बऱ्या प्रकारे कोरडं आहे त्यामुळे व्यवस्थित हलवायचं आहे हे लवकर खाली लागू शकतं त्यामुळे एकसारखं हलवून घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपण आता हे का काजू आणि कारले जे आहे तळून घेतलेले ते टाकून घेणार आहोत आणि हे टाकल्यानंतर आपल्याला आता हे सर्व मिश्रण जे आहे ते, ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर बघू शक शा, बघू शकता तुम्ही आता जे कारल्याचं आणि काजूला जे तळलेलं तेल आहे ते आता सुटा ते तेल व्यवस्थित सुटेल याला त्यामुळे एक्स्ट्राचं तेल टाकायची गरज पण नाही आहे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमची का तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मसाला काय करायचं यामध्ये आता मी मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता आपला हा जो मसाला आहे तो व्यवस्थित भाजल्यानंतर तो मसाला पाणी टाकून तुम्ही शिजवून घेऊ शकता व्यवस्थित मसाला शिजून घ्यायचा आणि मसाला शिजल्यानंतर तुम्ही यामध्ये काजू आणि म कारले जे आहे ते ॲड करू शकता किंवा मी ज्याप्रमाणे आता ॲड केलेलं आहे त्याप्रमाणेच ॲड करू शकता तर यामध्ये मी पाणी टाकणार आहे आणि म अर्धा ग्लास आपल्याला मी यामध्ये पाणी वापरणार आहे तुम्ही अर्ध्या ग्लासाला कमीही पाणी वापरू शकता आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर बघू शकता तुम्ही मी अर्ध्या ग्लासाला थोडंसं कमी असं मी पाणी टाकलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल खूप जास्तही पाणी नाही आहे तर हे आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आपल्याला आता काय करायचं आहे झाकण ठेवून आपल्याला याची वाफ भरून घ्यायची आहे मग आपण पाच मिनटं याची आता वाप भरून घेणार आहोत झाकण ठेवून अशा प्रकारे आपण याची वाप भरून घेऊया पाच मिनटं आणि वाप भरल्याने काय होईल की आपल्या भाजीला व्यवस्थित टेक्स्चर व्यवस्थित येईल आपल्या भाजीचा तर इथे तुम्ही बघू शकता मी झाकण काढून घेणार आहे तर इथे बघू शकता मी झाकण आपली भाजी जी आहे ती व्यवस्थित तयार झालेली आहे खूप बघू शकता एकदम कोरडी झालेली आहे भाजी आपली खूप जास्त याला ग्रेव्ही पण करायची नाही अशा प्रकारेच ठेवायची आहे जसं की आपली भेंडी असते मसाला भेंडी त्या टाईपच ठेवायची आहे तर अशा प्रकारे तयार आहे आपले काजू कारलं खूप छान मस्त आणि झटपट अशी आपली आपली आजची होणारी रेसिपी आहे आणि लहान मुलांनाही खूप आवडणारी अशी आपली आजची रेसिपी आहे यामध्ये तुम्ही काय करू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गुळही वापरू शकता मी गुळ वापरलेला नाहीये तर तुम्ही गुळ वापरू शकता याने काय होईल की आणखीन याचा कडूपणा कारल्याचा कडूपणा कमी होईल आणि आपली भाजी आणखीनच छान लागेल तर अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी